नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा आज थोडंसं वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे एका कमेंट्सवरती मला थोडं रिप्लाय द्यायचं आहे रिप्लाय देण्याचं कारणही तसंच आहे पहा मी काल एक का व्हिडिओ अपलोड केला होता की जसं की ताई संदर्भात म्हणजे तिला मुलबाळ नाही आणि एक कुणीतरी एक स्त्री तिला येऊन कमेंट्स करत आहे मुलगी आहे का स्त्री आहे माहीत नाही परंतु मी तिचं नावाचा उल्लेखही कुठे केला नव्हता की पूर्ण नाव आणि फक्त मला एवढं माहिती होतं की सोनल काहीतरी असं नाव आहे सोनल मग ती मुलगी आहे एक स्त्री आहे म्हणजे मॅरिड आहे की अनमॅरिड आहे हेही काही माहिती नव्हतं पण योगिताला तिच्या व्हिडिओमध्ये असं बोलली होती की तुला मूलबाळ नाही आहे तू अशी वानजोटी राहशील वगैरे तिला बोललं होतं तर मी माझ्या व्हिडिओद्वारे असं बोलले असं मत व्यक्त केलं होतं की कोणीही असू द्या कितीही राग असू द्या दुश्मन जरी असलं तरी परंतु वानजोटी वगैरे तुला मुलबाळ नाही होणार नाही अशा गोष्टी नाही बोलायला पाहिजे कारण की पुरुष जरी असला तरी पुरुषांनीही नाही बोलायला पाहिजे पण विशेषतः स्त्री असून स्त्रीनंच जर एका स्त्रीला दुस असं घाणेडं बोलणं किंवा वाईट बोलणं हे चुकीचं आहे ना कुठेतरी मी अशा भाषेमध्ये किंवा अशा शब्दामध्ये माझं एक मत मी तिथे व्यक्त केलं होतं तर मला ती परत त्या म्हणजे ती कोण ताई आहे कोण बाई आहे तिनं मला म्हणजे मुलगी आहे कस मॅ म्हणजे बाई आहे हेही मला माहीत नाही परंतु तिनं मला रिप्लाय केला माझ्या पण व्हिडिओला कमेंट्स केली की आणि आम्ही खरंच आम्ही तिचे व्हिडिओ तिला आम्ही अनसबस्क्राईब केलेलं आहे मला पण अनसबस्क्राईब केलेलं आहे मी तिला म्हणजे आम्ही फक्त तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी येत असतो म्हणजे कमेंट्स वाचण्यासाठी विशेषतः व्हिडिओ पाहण्यासाठी नाही व्हिडिओ खालच्या कमेंट्स वाचण्यासाठी येत असतो त्या दोघी बहिणींच्या फक्त आम्ही कमेंट्स वाचत असतो आणि आम्हाला खूप मजा येते त्या कमेंट्स वाचायला असं त्या ताईचं मला रिप्लाय आलेलं आहे तर मला त्या ताईला एक सांगायचं हे बघताई तू माझी कोणी दुश्मन नाही आहेस पण कसं असतं ना तू जरी कमेंट्स वाचायला आली असली तू कोणाच्या पण व्हिडिओ खाली किंवा त्या लो, ज्या लोकांनी वाईट कमेंट्स केली तू कमेंट्स वाचून मोकळी होतेस किंवा म्हणजे तु तुझं मत तिथे मी व्यक्त करतेस परंतु कसं असताना एक शब्द आपण वाईट बोलतो आपल्या जीवाला बरं वाटतं परंतु समोरच्याच्या मनाला किती ठेच पोहोचते आणि एखाद्याला त्रास देणं किंवा एखाद्याबद्दल एवढं वाईट बोलणं हो तू बोल ना तिच्या चुकतात ती कुठे काय करते आयतं बसून खाते किंवा कुठं असंच बोलते तसंच बोलते असं राहते तसं राहते तू तसं बोलू शकतेस ग त्याच्याबद्दल मला माझं काही म्हणणं नाही परंतु एखाद्याच्या मातृत्वावर बोलणं ह्याच्यापेक्षा वाईट कुठलीच गोष्ट नाही ग त्यामुळं प्लीज खूप मनातून वाईट वाटतं कारण की या गोष्टी या गोष्टीतनं मी स्वतः गेलेली आहे मला स्वतः अनुभव आहे की ज्यावेळेस आपल्याला मूल होत नसतं त्यावेळेस किती त्रास होतो या गोष्टींचा अनुभव मला स्वतःला देखील आलेला आहे आणि म्हणून तर मी नक्कीच कधीच कुणाला एवढं वाईट बोलणार नाही हो तुम्हाला चुका दिसतात त्यांच्यातील दोष दिसतात तुम्ही नक्कीच त्यांचे दोष दाखवा तुम्ही त्यांना वाय बोला परंतु एवढ्या पण खालच्या लेवलचं किंवा एवढं पण असं वाईट एवढं मनातून हर्ट होईल असं वाईट बोलू नका एवढंच तुला मला सांगायचं आहे बाकी बघ तू ना युट्यूबर आहे ना तू माझी कुणी जवळची किंवा नाही माझ्या ओळखीची कुणी नाही आपण फक्त युट्यूबमधून एकमेकांना ओळखतो किंवा एकमेकांना आपण कमेंट्सद्वारे ओळखतो एवढंच आहे बाकी काही नाही तर बाकी तुला कुठलाही दुखवण्याचं किंवा त्यांनाही कुठं त्रास देण्याचा माझा मुळेच हेतू नाही फक्त मला एवढंच वाटलं आहे की जरी तू योगिताला आपण काही वाईट कमेंट्स करत असेल आपले विचार जे, चांगले आहेत ना मग आपण जे ज्यावेळेस एखादी व्यक्ती वाईट कमेंट्स करते उलट आपण त्या व्यक्तीला रिप्लाय दिला पाहिजे आपल्या चांगल्या विचाराद्वारे मग आपण जर त्या दुसरे लोक वाईट कमेंट्स करतात लोक वाईट कमेंट्स करतात आपण त्यांच्या कमेंट्स वाचायला जातो आहे आणि त्या कमेंट्सला आपण वाईट म्हणजे वाईटच पद्धतीने उत्तर देतो आहे मग त्या लोकांमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहील काहीच नाही ना म्हणून आपण देखील त्या लोकांना कुठेतरी देता आलं तर चांगलं देता आलं पाहिजे किंवा थोडंसं चांगल्या पद्धतीने त्यांना रिप्लाय देता आला, आला पाहिजे किंवा कि दिला पाहिजे असं एक माझं म्हणणं आहे तर बघ ह्याच्या व्यतिरिक्त मला तुला कुठलंच काही बोलायचं नाही फक्त एवढंच म्हणणं आहे की एक स्त्री आहे आणि ज्यावेळेस मुलबाळ नसतं किंवा घरात नवरा बायकोमध्ये भांडण असतं किंवा सासरी ती नांदत नसते त्याच्या पाठीमागे भरपूर काही कारण असतात फक्त त्याला एकटीला ती नांदत नाही किंवा तिला मुलबाळ होत नाही या सर्व कारणाला किंवा या सर्व दोषाला ती एकटीच कारणीभूत नसते आणि तू पण एक स्त्री आहेस त्यामुळे जाणून घ्या नक्कीच हे तू जाणून घेतलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीला स्त्रीलाच ब्लेम नाही केलं पाहिजे म्हणून मला कुठेतरी वाईट वाटलं की नाही बाबा आपण पण स्त्री आहोत ना मग एका स्त्रीच्या भावना तिच्या वेदना पण जाणून घेतल्या पाहिजेत म्हणून मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि असं असेल तर प्र बरेच लोक जर कमेंट्स वाचायला येत असतील त्यांच्या व्हिडिओ खालच्या तर त्याला काहीच अर्थ नाही असं एक माझं प्रामाणिक मत आहे तर पहा ज्या गोष्टी मला वाटल्या त्या मी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत तर तुमचं याच्यावरती काय मत आहे मला कमेंट्सद्वारे तुम्ही नक्कीच सांगू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद